나는 사실 시스템이 사기지. 눈치 채식자 회피 눈치 시도 안 됐으면 나네. 아니 같이 채취 의색 아세 의색이라 이미 확산체 안 됐지 않으나 쓰는 생명의 기지 아니 아마 상지 산자가 의뢰풀 लोकसभा निवडणुकीत तुतारीला पिपानीचा फटका बसलेला, आता पुन्हा एकदा पिपानी आहे, याचा आणखीन काय परिणाम होईल? नाही असं त्यावेळेला इलेक्शन कमिशनने आम्हाला कळवलं की लोकसभेच्या वेळेला जे चित्र होतं ते स्पष्ट नव्हतं आणि आता आम्ही ते मोठं आणि स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे अपेक्षा कमी आहे याचा काही फायदा होणार नाही. माढ्याचे आमदार बबन दादा आपल्याला भेटत आहेत, दोन वेळा त्यांची भेट झाली. असं कोणी भेटायला काय काय बघन दादा हे अनेक वर्ष आमच्याकडे ते पहिल्यांदा आता निवडून आल्याची ते आम्हाला सरपंचा ती पक्षाच्या नावानं आली ते ठीक आहे. त्यावेळी ते सुखी होईल का त्यांनी वंदन तरी घेतली त्यामुळे नाराजी होती, पण याचा अर्थ व्यक्तिगत सर्व काही संपत नाही. सातारा जिल्हा तुमचा बालेकिल्ला आहे, यापूर्वी प्रेम केले, आता पुन्हाही सातारा जिल्हा तुमच्या पाठीमागे उभं राहताना दिसली. सातारा जिल्ह्याच्या कोणकोणत्या जागांवर आपण आज नाही सांगता येणार ह्या जागांचा निर्णय घेऊन साठी येतच येतात. शिवसेनेकडून सारखा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं आव्हान केले जात आहे. नाही त्याच्यानंतर तो विषय सांगता आमच्या तिघांशी फेस कन्फर्म यावं झाली तर त्यावेळेला हा विषय सांगता उद्धव ठाकरे होते मी स्वतः होतो. जयंत पाटलांना काल तुम्ही असं म्हटलंय की मग जयंत पाटलांवर महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देणार आहे. पक्षाचे अध्यक्ष त्यांनी सांगताना हे म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांची मोठी जबाबदारी नाही, पक्षाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत काही नेते दावा करत आहेत सतत की मी मुख्यमंत्री होणार, मी होऊ शकतो अशा प्रकारचे. असे की चर्चा करण्याच्या अर्थाने निवडणुकीचा निकाल लागून द्या, बहुमत होऊन द्या, त्यानंतर या गोष्टीचा योग्य होईल. हरियाणातील पराभवानंतर इंडिया आघाडी काही नीती काही बदलली आहे का आपली? असं आहे की हरियाणात त्यांचं सरकार होतं त्यामुळे ते कायम झाले यापेक्षा दुसरं काय नाही आणि त्याचाही आम्ही अभ्यास करतो हरियाणाचा, पण हरियाणाचं जसं झालं तसं जम्मू काश्मीर दुसरं झालं, त्यामुळे लगेच त्याचा काहीतरी इथल्या निवडणुकी परिणाम होईल असं वाटत नाही. या उलट जम्मू काश्मीरकडे आंतरराष्ट्रीय जगाचं एक लक्ष असतं आणि त्या पार्श्वभूमीवर तिथला निकाल हा देशाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. तर निवडणुकीनंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री पदाबाबत बोलणं उचित राहील. जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी आहेच, ते पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आणि जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.